देवाचं आराध्य दैवत प्रति पंढरी समजली जाणारी भांगरवाडी या ठिकाणी यात्रोत्सव आज मोठ्या प्रमाणामध्ये भरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बेल्लेगावापासून साधारणतः उत्तर दिशेला 3 ते 3.5 किलोमीटर वरती भांगरवाडी हे गाव येतं आणि भांगरवाडी गावाच्या नंतर पुढे 1.5 किलोमीटर अंतरावरती या निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगर कुशीमध्ये वसलेलं हे गुप्त विठोबा देवस्थानाचं मंदिर. मंदिराची जर आख्यायिका पाहिली गेली तर मंदिरामध्ये स्वयं मूर्ती सापडलेली असल्यामुळं या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या पर्यटनांपैकी एक पर्यटन स्थळ म्हणून गुप्त विठोबा देवस्थानची गणती केली जाते. आज आषाढी एकादशीला जर पाहिलं तर भरपूर अशी रांग साधारणतः मंदिराच्या 1 किलोमीटर अंतरापर्यंत ही गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपल्या पाठीमागे जर पाहिलं तर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चोख ठेवण्यात आलेला आहे. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर अन्न महाप्रसाद म्हणजे खिचडीचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप केलं जातं. सुभाष बाळू कोरडे हे जे स्वयंसेवक काम करत आहेत ते स्वयंसिद्धीने हे स्वयंसेवक या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं पाहिलं गेलं तर हे सगळे भांगरवाडी गावची लोक आहेत. स्वतः आपला वेळ या ठिकाणी देऊन खिचडीचा वाटप करण्याचं काम करणार आहे. इकडे जर पाहिलं तर भाविक आलेले मनसोक्त आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आपल्याला दिसत आहे. या शिबिरामध्ये काय आहे आपल्याला पाहायचं आहे. आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी स्वागताचा फलकही लावण्यात आलेला आहे. शिबिर चालू आहे, रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे. इथं रक्तदान शिबिराचं आयोजन आषाढी एकादशीच्या निमित्तानं केलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी भाविकांची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. भांगरवाडी ग्रामस्थांचं जर पाहायला गेलं तर हे सगळे भांगरवाडीचे लोक आहेत. कोण देणगी देत असत किंवा कोणी मान्यवर जर आले तर केला जातो. पाहिलं गेलं तर इकडेही भांगरवाडीची लोक आहेत. कोणाच्या देणग्या स्वीकारायचं काम असेल एवढा मोठा यात्रोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो. प्रत्येक वर्षी जर पाहिलं गेलं यात्रोत्सव करणं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर जी रांग आहे ती रांग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं ते गुप्त विठोबा देवस्थान नागरिकांच्या पसंतीसाठी नक्की उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय. जुन्नर तालुका पर्यटन आषाढी एकादशीला गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. रामकृष्ण हरी गणेश चोरी शिवनेरी संवाद गुप्त विठोबा देवस्थान भांगरवाडी.